जिल्हा नाशिक। आज मी तुम्हाला माधव गवाणकर यांचं एक पात्री दातरदाई करून दाखवणार आहे। पल्ली पल्ली आजोबांची कोळी नाही हो, आम्हाला सुट्टी पल्ली। मम्मीला मात्र काळजी पल्ली, तिचा चेहरा पण बनलाय। माझी वडापाव तिला माहीत आहे, मला ती म्हणते मोठे पणी तुझा नवरा उच्चपती म्हणे। गेल्या सुट्टी सुट्टी पल्ल्या पल्ल्या मीच विली पल्ले। तोही मी तू धृतराष्ट्र खेळ होते, विडीचे गट्टे चालले आणि धृतराष्ट्र मागात पडला। पप्पाने लगेच नाही मारली, नाही तर वीज जाईल असते। डायरीत लिहून ठेवले मी तो दिवस। सगळे भेटायला आले आणि चहा पिऊन गेले। अशी कशी पडली कोणीच विचारेना, अशी कशी वाचली अशी विचारायचे। काय लोक असतात एक एक, कर्कोच्या पण येऊन गेला। मुकाला मग कोचे काय हो, खूप उंच आणि बारीक आहेत ना म्हणून कर्कोच्या। कोचे कर्कोच्यावर बसले आणि म्हणाले, जपा पोळीचे जीवाला ऐकत आहे ना, म्हणजे तुझ्यावरच ते तर विडी ढकलून द्यायचं काय वास। तोंडेबाई भेटून गेला आणि म्हणाला, दबा बघो बाबा वाया। दबा बनला की वेळायला होत नाही। काय लोक असतात देखते, खरं तर मला बाईंचीच काळजी वाटते, सारखा कविता करतात। एखादीचं कसं सारखं डोकं दुखत आणि फिरत त्यातलंच ते। त्यांची म्हैस कविता तुम्ही वाचली का? वाचली नसेल तर तुम्ही वाचलात। चार पाच संपात कणी ती म्हैस परत आठवली। सुटले विचारे आमची सुटका नाही, आम्हाला वर्गात ते ऐकावीच लागते। तुम्ही पण डोळे ऐकाच। म्हैस वेळी म्हैस वेळी छान किती रे डकू, खरवस खाऊन गिरकी घेऊन नाचत सुटली पहा सकू। हे खरवस गीत ऐकून मीच नर्व झाले। शेजार चार रेडकर मावशीनं बाळ झालं तेव्हा मी चुकूनच म्हणाले, छान किती रे डकू। कवितेच्या मनावर आरसे परिणाम होतात। माझ्या मम्मीच्या मनावर हास्य भाजीचे भीषण परिणाम झाले। काल एका मैत्रिणीला लोणच्याची कृती फोनवर सांगत होती, ऐसा करे चिंचला कैरी बारीक बारीक काको। विडीवर हा बात में तैयार मीट मसाले में बुरा के ऊपर के तेल उतने का इला अच्छा लाल बड़क होता है। मेरे पति तो सारे बोलते हैं और दो आटा बोला। खड़ म्हणजे कुछ मम्मी चे पति कुछ और दो समझन तस्ता ए बायंगल लोंच नको समझन रस्ता। माझे इनी मस्त हाय। आजीचा खोकला बरा झाला तर मी लगेच म्हणाले, छान नानी तू मच्छी कशी हो गई। नानी म्हणते, हळद व व्याहत पण करत आहात।